हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ही आपली भूगोल वैकल्पिक विषयासाठीची डेली आन्सर रायटिंग सिरीज आहे. तर रोज आपण एक प्रश्न बघत असतो, सिलेबस वाईज टॉपिक वाईज आपण जातोय आणि मग समजून घ्यायचा प्रयत्न करतो की या प्रश्नांची उत्तरं आपण नेमकी कशी लिहिली पाहिजे. तर आज पुन्हा एकदा बायोजिओग्राफी किंवा जैविक भूगोलामधला प्रश्न आहे. आता हा जो जैविक भूगोलाचा प्रश्न आहे, फक्त पेपर 1 पुरता मर्यादित आपण हा ठेवलेला नाही आहे, पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीकडे आपण हा प्रश्न घेऊन जातोय. प्रश्न विचारलेला आहे की कृषी वनीकरणाचे संरचनात्मक वर्गीकरण प्रस्तुत करा. ठीक आहे, स्ट्रक्चरल क्लासिफिकेशन ऑफ ऍग्रो फॉरेस्ट्री. तर हा ऍग्रो फॉरेस्ट्री म्हणजे काय मुद्दा आहे हा आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे, आणि त्यानंतर त्याचं संरचनात्मक वर्गीकरण नेमकं काय असतं ते आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. तर हे सगळे स्टॅटिक पॉईंट्स आहेत, राईट. आपल्या सिलेबसमध्ये पॉईंट दिलेला आहे, कुठे कुठे हा सिलेबसमध्ये पॉईंट आहे ते लक्षात घ्या. पेपर वनचा सेक्शन ए, आणि सेक्शन ए मधला जो जैविक भूगोलाचा पॉइंट आहे त्यामध्ये आपल्याला ऍग्रोफॉरेस्ट्री किंवा सोशल फॉरेस्ट्री असे टॉपिक्स कव्हर करणं अपेक्षित आहे, राईट. देन पेपर 2 मध्ये सुद्धा तुम्हाला हा पॉइंट दिसेल. पेपर 2 मध्ये कुठे आहे, पेपर 2 मध्ये दुसरा रादर तिसरा पॉइंट आहे ऍग्रिकल्चर किंवा भारतीय कृषी, त्यामध्ये सुद्धा सेम पॉइंट आहे. जर पेपर 1चा मी पॉईंट बघितला तर इथे बेसिक्स आहेत, राईट. फंडामेंटल जे काही असतील ऍग्रो फॉरेस्ट्रीचे ते फंडामेंटल यामध्ये दिले आहेत, आणि मग भारतामध्ये हे जे कृषी वनीकरण कसं होतं आहे, काय त्याचे मुद्दे आहेत, ते आपल्याला पेपर 2 मध्ये दिलेले आहेत. मग जर मी प्रश्न वाचतोय तर पहिला पार्ट कोणता आहे, कृषी वनीकरणाचे संरचनात्मक वर्गीकरण प्रस्तुत करा. पेपर 1 मधले जे स्टॅटिक कन्सेप्ट आहेत ते या ठिकाणी प्रेझेंट केलेले आहेत. आणि मग दुसरा पार्ट आहे की कृषी वनीकरणासंबंधी भारतातील समस्या अधोरेखित करा, की भारतामध्ये काय काय नेमके प्रॉब्लेम्स या ऍग्रो फॉरेस्ट्री सिस्टममधनं येत आहेत. आता एक बेसिक मुद्दा हा आहे की तुम्हाला ऍग्रो फॉरेस्ट्री माहिती असली पाहिजे. ऍग्रो फॉरेस्ट्री म्हणजे काय, तर आपण झाडं मोठमोठाली जी वनांमध्ये आढळतात तशाच प्रकारची झाडं शेतामध्ये उगवतोय, आणि त्याचे प्रामुख्याने दोन कारणं असू शकतात. एक कारण असेल आर्थिक आणि दुसरं कारण असेल पर्यावरणीय. समजा तुमचं शेत किंवा शेत जमिनीमध्ये काही पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या, कदाचित मातीची धूप खूप जास्त होत आहे, वाऱ्याने स्पेसिफिकली ती धूप जास्त होत आहे, मग अशा परिस्थितीमध्ये ही एक पद्धत जी आहे ती राबवली जाते, ज्यामध्ये शेताच्या सभोवताल आपण जी वनांची झाडं आहेत त्यांची लागवड करतो. सागवनाची झाडं असू शकतात किंवा निलगिरीसारखी काही झाडं असू शकतात, आणि त्याच्या माध्यमातून वाऱ्याचा वेग कमी होतो व शेत जमिनीमधनं होणारी जी वायू अपक्षरण आहे ते कुठेतरी थांबवता येतं. आर्थिक कारणासाठी सुद्धा हे कृषी वनीकरण केलं जाऊ शकतं. आर्थिक कारणामध्ये प्रामुख्याने आपण पिकांसोबत एक जोड पीक म्हणून ही वनांची पिकं घेतो, ज्यामध्ये तुमच्या शेतावर एकाच वेळेस ही वनांची पिकं सुद्धा असतील, आणि त्यासोबतच कदाचित तुम्ही इतर पिकं सुद्धा घेतलेली असतील. आता मग याच्यामध्ये खूप साऱ्या पद्धती आहे, आणि मग तोच मुद्दा आपल्याला या संरचनात्मक वर्गीकरणामध्ये समजून घ्यायचा आहे की कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने कृषी वनीकरण केलं जाऊ शकतं. क्लिअर. सो शेतीमध्ये जेव्हा आपण वनांमधली झाडं लावतोय आर्थिक किंवा पर्यावरणीय उद्दिष्टांसाठी त्याला आपण कृषी वनीकरण असं म्हणतोय. मग इंट्रोडक्शन मध्ये मी काय लिहिलंय, सेम पॉइंट की हे जे कृषी वनीकरण आहे आपण कशासाठी करतोय, आपण आर्थिक कार्यासाठी करू शकतो किंवा पर्यावरणीय फायद्यांसाठी करू शकतो. क्लिअर. ते एक बेसिक सिम्पल असं कृषी वनीकरणाचं डिफिनेशन मी या ठिकाणी दिलेली आहे. तर माझा बाय अँड लार्ज अप्रोच जो आहे या ठिकाणी हा डिफिनेशन बेस्ड आहे. डिफिनेशन बेस्ड का आहे त्याचे एक सिंपल रिझन हे आहे की पहिला पार्ट जो आहे उत्तराचा तो खूप स्टॅटिक आहे, राईट. समजा मी कुठल्या तरी करंट अफेअर्सचा, आता वनीकरणाची चर्चा चालू आहे तर बरेचसे लोक चूक काय करतील, वनांसंबंधी काही करंट अफेअर्स किंवा वनांसंबंधी काही आकडेवारी या ठिकाणी प्रस्तुत करतील, आणि मग त्यामध्ये प्रॉब्लेम हा होईल, या ठिकाणी वनांची चर्चा केलेली नाही आहे. क्लिअर. किंवा वनांचा प्रदेश कसा वाढवावा हा हेतूच नाही आहे या पर्टिक्युलर प्रश्नाचा. आपल्याला एक स्टॅटिक पूर्ण थिओरॉटिकल पार्ट जो आहे ऍग्रिकल्चरमध्ये जो आपण शिकतो तो प्रस्तुत करायचा आहे. तर म्हणून मग मी पर्यावरणाच्या दृष्टीने किंवा वनांच्या दृष्टीने या ठिकाणी इंट्रोडक्शन देत नाही आहे. मी एकदम ब्लँड एकदम सिम्पल असं इंट्रोडक्शन जे असेल ते या ठिकाणी प्रस्तुत करतोय. तर सो कृषी वनीकरण आर्थिक व पर्यावरणीय उद्दिष्टांसाठी केलं जातं. खालील प्रकारे याचे संरचनात्मक वर्गीकरण केले जाऊ शकतात. साधारणतः आता हे जे संरचनात्मक वर्गीकरण आहे, भारतामध्ये एक कृषी शास्त्रज्ञ आहे ज्यांचं नाव नायर आहे, तर नायर म्हणून कृषी शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी सांगितलं की आपण हे जे काही ऍग्रिकल्चरल फॉरेस्ट्री आहे त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण करू शकतो, आणि मग त्यामध्ये त्यांनी एक पद्धत सांगितली ती म्हणजे संरचनात्मक वर्गीकरणाची. या संरचनात्मक वर्गीकरणामध्ये आपण दोन पुन्हा उपप्रकार
या ठिकाणी मांडू शकतो. सगळ्यात पहिले घटकांच्या गुणांवर वर्गीकरण होऊ शकतं आणि मग दुसरी पद्धत असेल ती म्हणजे घटकांच्या मांडणीवर, म्हणजेच नेचर ऑफ कंपोनेंट्स अँड अरेंजमेंट ऑफ कंपोनेंट्स, या दोन पद्धतीवर आपण हे वर्गीकरण करू शकतो. आता काय करायचं उत्तरामध्ये, तर सिम्पली मी जरी हे तुम्हाला सांगायसाठी अशा प्रकारचा एक फ्लो चार्ट काढलेला आहे, पण तुम्ही ट्राय करा की असा फ्लो चार्ट काढत नाही आहात. मे बी तुम्ही हे दाखवतायत फ्लो चार्टच्या माध्यमातून की दोन प्रकार आहे, पण त्यामध्ये मी जरी थोडक्यात लिहिलं असेल तरी तुम्ही स्पष्ट करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, तर कोणकोणते नेचर ऑफ कंपोनेंट नुसार वर्गीकरण आहे, तर ऍग्री सिल्वी पास्टोरल सिस्टम म्हणून एक प्रकार असेल. क्लिअर? आता या ऍग्री सिल्वी पास्टोरल सिस्टम मध्ये काय केलं जातं, तर कृषी केलं जाईल, कृषी पिकं जी आहेत कृषी पिकं घेतली जातात. ऍट द सेम टाइम वनस्पती जी आहे किंवा वनांमध्ये जी झाडं लावली जातात ती सुद्धा या ठिकाणी घेतली जाईल. आणि मग आपण यामध्ये काही कुरणांची सुद्धा पिकं घेऊ शकतो किंवा कुरण जे काही असेल त्याची सुद्धा लागवड तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे हे ऍग्री सिल्वी पास्टोरल सिस्टम म्हणून एक कृषी वनीकरणाची पद्धती आपल्याला दिसते. त्यानंतर सिल्वी पास्टोरल सिस्टम आहे. सिल्वी पास्टोरल सिस्टम मध्ये आपण काय करतो, जे काही वनांची झाडं आहेत निलगिरी सारखे किंवा टीक सारखे किंवा इतरही काही झाडं आपण या ठिकाणी वापरत असतो, तर ती वनांची झाडं आपण घेतोय आणि कुरण किंवा पशुपालन हा एक जोडधंदा त्यामध्ये करतोय. तिसरी एक पद्धती असेल ज्यामध्ये ऍग्री सिल्वी पास्टोरल सिस्टम असा आपण शब्द वापरतो. आणि ही जी ऍग्री सिल्वी पास्टोरल सिस्टम आहे त्यामध्ये तुम्ही कृषी पिकं घेताय, कृषी पिकांसोबतच पशुपालन सुद्धा आपण करतोय, पशुपालनासोबतच जे काही कुरण आहे कुरणांसाठी आपण काही जागा सोडलेली आहे, आणि ही जी वनांची पिकं आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी लावतोय किंवा वनांमधले जी झाडं आहेत त्यांची सुद्धा आपण लागवड करतोय. तर असा वेगवेगळा अर्थ या सर्व व्यवस्थांचा आपल्याला होताना दिसतो. तर लक्षात ठेवायचं आहे ऍग्री सिल्वी पास्टोरल सिस्टम, सिल्वी पास्टोरल सिस्टम आणि ऍग्री सिल्वी पास्टोरल सिस्टम. आता हे जे काही पद्धती आहे यामध्ये मुद्दा लक्षात घ्या की कशा प्रकारे ही लागवड केली जाते ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. नावं लक्षात राहणं गरजेचं आहे आणि नावांमध्ये जी स्पेसिफिकेशन्स आपण या ठिकाणी दिलेली आहे ती लक्षात राहणं गरजेचं आहे. ॲट द सेम टाइम ही जी नावं मी इंग्रजीमध्ये लिहिलंय, मग हा प्रश्न असेल की नावं इंग्रजीमध्ये लिहिता येतात का, तर येस, नावं जी आहेत ती आपल्याला इंग्रजीमध्ये लिहिता येतात. तर म्हणून तुम्ही सुद्धा ही इंग्रजीमध्ये नावं लिहा, कारण की याची तंतोतंत मराठीमध्ये शब्द उपलब्ध नाही. तर म्हणून मग मी एकतर देवनागरीमध्ये लिहिणार किंवा मग देवनागरीपेक्षाही मग माझा बेटर अप्रोच हाच असतो, कारण की देवनागरी इतक्या चांगल्याने रिफ्लेक्ट होत नाही वाचणाऱ्यासाठी, ती तितकी सोपी नसते. तर म्हणून माझा अप्रोच हा आहे की समजा हे टेक्निकल वर्ड्स आहेत तर टेक्निकल वर्ड मी इंग्रजीमध्ये या ठिकाणी प्रस्तुत करणार. अदर दॅन दॅट जे क्लासिफिकेशन केलं जातं त्यामध्ये आपण काय सांगतोय की घटकांची मांडणी जी स्थलसापेक्षरित्या केली जाऊ शकते किंवा कालसापेक्षरित्या केली जाऊ शकते, म्हणजे एका दिलेल्या जागेमध्ये तुम्ही ही जी काही वनांची पिकं घेतायत किंवा वनांमध्ये उगवलेली झाडं जी लावतायत ती झाडं कशा प्रकारे लावलेली आहे, स्पेशल अरेंजमेंट कशी आहे, त्या हिशोबाने आपण वर्गीकरण करू शकतो. स्थलसापेक्ष मांडणी म्हणून शब्दप्रयोग आपण यासाठी करतो. किंवा काय टाइम बेसिसवर तुम्ही ती वनांची पिकं घेत आहेत, कधी कधी आपण 2 वर्षांसाठी 5 वर्षांसाठी 10 वर्षांसाठी या कालावधीसाठी ही जी पिकं आहेत ती लावत असतो, आणि मग त्यानुसार सुद्धा याचं वर्गीकरण केलं जाऊ शकतं. तर दोन पद्धतीने स्ट्रक्चरल क्लासिफिकेशन किंवा संरचनात्मक वर्गीकरण कृषी वनीकरण पद्धतींचं केलं जाईल. पहिली पद्धत असेल ती म्हणजे घटकांच्या मांडणीवर आणि दुसरी पद्धती असेल ती म्हणजे घटकांच्या गुणधर्मांवर किंवा नेचरवर. तर हा झाला पहिला पार्ट उत्तराचा. त्यानंतर जो मूळ मुद्दा आहे ज्याचे मार्क्स मिळणार आहेत सगळ्यात जास्त, तो म्हणजे भारतातील कृषी वनीकरणासंबंधीच्या समस्या. जेव्हा आपण भारतातील कृषी वनीकरणासंबंधीच्या समस्या बघतो या भारतासाठी युनिक आहे. एक प्रश्न सिंपल असू शकतो की कृषी वनीकरणासंबंधी समस्या काय, आणि थोडा स्पेसिफिक प्रश्न भारतामध्ये या समस्या काय. तर भारतामध्ये जेव्हा येतोय तर भारताच्या कृषीच्या ज्या काही समस्या आहे या कुठेतरी आपल्याला पुन्हा या कृषी वनीकरणाच्या समीकरणामध्ये येताना दिसतात. जेव्हा आपण भारतीय कृषीची चर्चा करतोय त्याची एक मूळ समस्या असते जमिनीची समस्या, भांडवलाची समस्या, अशा असंख्य संरचनात्मक समस्या किंवा काही एक बेसिक फ्लॉ आपल्याला भारताच्या कृषीमध्ये दिसतो. आणि मग सेम परिस्थिती आपल्याला या कृषी वनीकरणाच्या पद्धतीमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होताना दिसते. मग त्यामध्ये सगळ्यात पहिले ही जे काही कृषी वनीकरण आहे त्याची मागणी नाही आहे. इतकी चांगली पद्धती आहे ज्याच्या मदतीने आपल्याला पर्यावरणा
मध्ये सुद्धा एक कंट्रीब्युशन देता येतं. ऍट द सेम टाइम शेतकऱ्यांची जी काही आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक अडचणी आहे त्या आर्थिक अडचणींना सुद्धा आपण मात देऊ शकतो. बट प्रॉब्लेम या ठिकाणी हा आहे की शेतकऱ्यांमध्ये याबद्दल अवेअरनेस नाही, आणि अवेअरनेस नसल्या कारणाने आपल्याला याची मागणी इतक्या मोठ्या प्रमाणात दिसत नाही. तर ज्ञानाचा अभाव आपल्याला दिसतो, यासोबतच भूमीचा आकार जो आहे तो सुद्धा लहान आहे. भूधारणेचा अवधी ही एक महत्वाची प्रॉब्लेम या ठिकाणी दिसते, कारण की टेनंट फार्मर आपल्याकडे खूप जास्त आहे. टेनंट फार्मर म्हणजे की माझी स्वतःची जमीन नाही आहे, मी दुसऱ्या कोणाच्या शेतजमिनीवर शेती करतोय, आणि मग त्या ठिकाणी मी लांब कालावधीसाठी किंवा दीर्घ कालावधीसाठी कुठलीही गुंतवणूक करू इच्छित नाही. जेव्हा आपण ॲग्री फॉरेस्ट्री किंवा कृषी वनीकरण करतोय ही एक दीर्घ कालावधीसाठी केली गेलेली गुंतवणूक आहे, आणि म्हणून मग या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय की भूधारणा किंवा लँड टिनेन्सीचा जो प्रॉब्लेम आहे किंवा लँड टेन्युअरचा जो प्रॉब्लेम आहे हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे कृषी वनीकरणाला चालना मिळत नाहीये. भांडवल सुद्धा लागते यासाठी, तर भांडवलाचा बऱ्याचदा अभाव असतो. पुरवठा साखळी असेल किंवा त्यासाठीची जी काही किंमत असेल त्याची सुनिश्चितता करता येत नाहीये, पुरवठा साखळी उपलब्ध नाहीये, आणि दळणवळणाच्या सुद्धा त्यासंबंधीच्या अडचणी आपल्याला दिसून येतात. सोबतच तांत्रिक अडचणी आहे. तांत्रिक अडचणी काय आहेत की नेमकं कोणतं पीक या ठिकाणी निवडावं किंवा कोणतं वनांचं पीक जे आहे, वनांमधलं झाड आहे ते निवडावं, हा एक महत्वाचा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो. ॲट द सेम टाइम दुसरा प्रॉब्लेम या ठिकाणी हा असेल की जेव्हा हे कापणीला येतात तर त्यावेळेस आपल्याजवळ ती अरेंजमेंट अवेलेबल आहे का, अशाही काही अडचणी तांत्रिक पद्धतीच्या आपल्याला यामध्ये दिसेल. आणि सगळ्यात महत्वाचं, पर्यावरणीय समस्या हा एक खूप मोठा प्रॉब्लेम मागच्या काही दिवसांमध्ये आपण कृषी वनीकरणासंबंधी किंवा सोशल फॉरेस्ट्री संबंधी बघितलेला आहे. सो पर्यावरणीय समस्यांची जेव्हा आपण चर्चा करतो, एक मेजर प्रॉब्लेम ज्याही ॲग्रिकल्चरल फॉरेस्ट्रीमध्ये आपण स्पीशीज निवडलेले आहे किंवा ज्या ब्रीड्स आपण निवडलेले आहे, समजा बाभूळ असेल, निलगिरी असेल, अशा प्रकारच्या ज्या ब्रीड्स आहे त्यामधनं प्रॉब्लेम हा झालेला आहे की यांना इन्वेझिव्ह एलियन स्पीशीज म्हणून या ॲक्ट करतात. म्हणजे झपाट्याने यांची वाढ इतर भागांमध्ये होताना आपल्याला दिसते, अनकंट्रोल्ड ग्रोथ त्यांची होताना आपल्याला दिसते, आणि भारतामधली जी मूळ वनस्पती आहे मूळ वनस्पतीवर कुठेतरी यांचा आघात होताना दिसतो, आणि म्हणून मग या इन्वेझिव्ह एलियन स्पीशीज म्हणून समोर येते. म्हणजे आपला यांच्या लागवडीचा उद्देश जो होता तो पॉझिटिव्ह होता, पर्यावरणाचं संरक्षण कुठेतरी व्हावं या संबंधित आपण त्यांची लागवड केली, पण उलट कुठेतरी परिस्थिती निर्माण होताना दिसते. तर हा एक ॲग्रोफॉरेस्ट्रीचा प्रॉब्लेम. यासोबतच मृदेचा पोत आपल्याला खालावताना दिसतो आणि गुणवत्ता सुद्धा खालावताना दिसत आहे. आणि फायनली मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम जो या पद्धतीने होतोय तो म्हणजे भूजलाची पातळी खालवणे. कारण की ही निलगिरी सारखी जी काही झाडं आहेत, युकॅलिप्टस ज्याला आपण म्हणतो, ही युकॅलिप्टसची झाडं मोठ्या प्रमाणात मृदेमधनं मॉइश्चर किंवा पाणी जे आहे ते शोषून घेते. युकॅलिप्टसची मुळं खूप खोलवरपर्यंत जातात आणि मुळं खोलवरपर्यंत गेल्यानंतर आतील जे काही भूजल असेल त्याचा एकंदरीत खूप मोठ्या प्रमाणात ऍब्झॉर्प्शन होतं. तर हा एक मेजर प्रॉब्लेम तुम्हाला भारताच्या कृषी वनीकरणासंबंधी दिसतो, पर्यावरणीय समस्या खूप मोठ्या आहेत. आता मग कन्क्लुजन काय करायचं, एवढी सगळी चर्चा केल्यानंतर कन्क्लुजन एक वे फॉरवर्ड टाईप कन्क्लुजन असावं. ठीक आहे, आता जनरलिस्टिक टॉपिक आहेत, असे काही खूप स्पेसिफिक याच्यामध्ये पॉईंट्स नाही आहे. तर माझी अपेक्षा आहे की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगाल की या प्रश्नाचं कन्क्लुजन आपण काय देऊ शकतो. मी तुम्हाला हिंट देतोय, एक सकारात्मक कन्क्लुजन द्यायचं आहे, वे फॉरवर्ड टाईप कन्क्लुजन द्यायचं आहे. तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये काय याचं कन्क्लुजन असेल. भेटू आपण नेक्स्ट क्वेश्चनमध्ये. थँक्यू एव्हरीवन.